नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। शहरातील 3 दुकानांची शटर उचकटून मोबाईल, लॅपटॉप, कपडे असं 61,000 रुपये किमतीचं ऐवज या अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय। राजगुरुनगर शहरातील वाडा रोड येथील कासवा कॉम्प्लेक्स मध्ये दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी हेमंत सोळसे यांच्या मोबाईल दुकानाचे शटर उचकटून नवीन मोबाईल व इतर मोबाईलच्या वस्तू तसेच 32,000 रुपये किमतीचे साहित्य लंपास केले। तसेच क्षितिश ढोरे यांच्या मोबाईल शॉपीचं शटर तोडून 12,000 रुपये किमतीचा एक लॅपटॉप आणि मोबाईल असं साहित्य चोरलंय। तसेच कमलेश खैरे यांच्या साई ब्रँड कपड्याच्या दुकानाचं शटर उचकटून 16,000 किमतीचे कपडे असं एकूण 61,000 रुपये किमतीचं ऐवज या चोरट्यांनी लंपास केलाय। चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून आज सकाळी दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी ही चोरीची घटना उघडकीस आली। घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, पोलीस हवालदार स्वप्नील गाढवे यांनी पाहणी केली आहे आणि या घटनेचा पंचनामा केलाय। दरम्यान तिन्हेवाडी रोड बच्चे पाटील कॉलनी येथेही 3 मोटारसायकल आणि घरफोडी झाली आहे। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5 सुमारास घडली। या प्रकरणी चाकण पोलिसात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिथुन प्रल्हाद राठोड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी हद्दीतील रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं राठोड याचा जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर अज्ञात वाहन चालक आणि वाहनासह तसाच पुढे पसार झाला। पोलीस हवालदार संतोष सुपेकर यांनी चाकण पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे। चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करतात। खेड तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचं शासकीय आकडेवारी सांगते। खेड तालुक्यात गुरुवार दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 7 गावे आणि 2 पालिकांमध्ये 20 कोरोना रुग्ण आढळून आले। तर तुकाई भांबूरवाडी येथे 70 वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे 5 जानेवारी 2021 रोजी कोरोनाच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला। खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा आता 10,299 झालाय। यापैकी 10,012 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। गुरुवारी दिवसभरात 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। तर सध्यास्थितीत 82 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। खेड तालुक्यात एकूण मृत्यूचा आकडा आता 205 आहे। आंबेठाण चौकात नवे रस्ता दुभाजक वाहतूक नियमन करणे सोयीचं व्हावं यासाठी पुणे नाशिक महामार्गावरील चाकण शहरातील आंबेठाण चौक भागात वाहतूक पोलिसांनीच पुढाकार घेऊन चौकातून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजक बसवलाय। वाहनाच्या धडकेत जमीनदोस्त झालेला सिग्नलही नव्यानं बसवण्यात आलाय। शहरातील या चौकात आडवी तिडवी वाहने घालणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांची संख्या मात्र कमी झालेली नाहीये। काळूबाईला घरूनच दाखवावं लागणार नैवेद्य। लाखो भाविकांचे आणि विशेषतः महिलांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवीची अर्थात काळूबाईची यात्रा पौष पौर्णिमेला 27, 28 व 29 जानेवारीला साध्या पारंपरिक पद्धतीने केली जाणार असून या महिनाभराच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी मांढरदेवीला जात असतात। कोरोनाच्या महामारीमुळे 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतला आहे। खेड तालुक्यातून हजारो भाविक दरवर्षी मांढरदेवीच्या यात्रेसाठी जात असतात।
यंदा कोरोना महामारीमुळे यात्रोत्सव बंद राहणार असल्यामुळे भाविकांना घरीच राहून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून साजरी करावी लागणार आहे। खेड तालुक्यातील कन्नेरसर रस्त्यावर गॅस लाईनच्या खोदाईमुळे कालव्याला गळती लागून रस्त्यावर पाणी येऊन रस्त्याची दुरवस्था झाली आहे। पाण्यामुळे रस्ता निसरडा होऊन अपघात होत आहे। यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे। या रस्त्यावर येणारे पाणी बंद करावे अशी मागणी वाहन चालक व ग्रामस्थांनी केली आहे। खेड कन्नेरसर या रस्त्या दरम्यान मांडवळा रेटिवडी येथे रस्त्यालगत गॅस लाईन गाडण्याचे काम सुरू आहे। रस्त्यालगत खोदकाम करण्यात आले। चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी आल्यामुळे गळतीचे पाणी ओढ्याला येते। हे पाणी पूर्वी रस्त्याच्या कडेला सिमेंट नळीद्वारे ओढ्यात सोडण्यात येत होते। काही दिवसांपूर्वी या रस्त्यालगत गॅस लाईनचे खोदकाम करण्यात आले होते। खोदकामात पाणी जाणाऱ्या सिमेंटची नळ्या जेसीबीच्या सहाय्याने फुटून गेल्या। गॅस लाईनच्या ठेकेदाराने त्या पुन्हा नवीन किंवा दुरुस्त न करता तशीच गॅसचे लोखंडी पाईप गाडून पाईपलाईन पुढे नेली। खेडच्या पूर्व भागात सेज प्रकल्प आल्याने या ठिकाणी विविध कंपन्या उभ्या राहिल्या आहेत। अनेक कंपन्यांची कामे सुरू आहेत, त्यामुळे या रस्त्यावर नेहमीची वाहनांची वर्दळ असते। तसेच कंपनी कामगारांच्या बसेस, कंपन्यातील मालांची गाड्यांची ये जा सुरू असते। रेटवडी कन्नेरसर येथे जाण्यासाठी महत्वाचा हा रस्ता आहे। गेल्या 4 दिवसांपासून या रस्त्यावर धोधो पाणी सुरू आहे, त्यामुळे चारचाकी व दुचाकी स्वारांना मोठी कसरत या रस्त्यावरून जाताना करावी लागत आहे। खेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचू लागली आहे। येत्या 15 जानेवारी पर्यंत आचारसंहिता काटेकोर पाळण्याबाबत पोलीस यंत्रणेमार्फत आढावा घेऊन गाव बैठका घेऊन सूचना दिल्या जात आहेत। मात्र आचारसंहितेच्या बाबतीत निवडणूक कार्यालयाकडून समाधानकारक माहिती मिळवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांबाबत अद्यापही अधिकारीच अन्यभिन्न असल्याचे दिसून येत असून एकमेकांकडे बोर्ड दाखवण्यात येत असल्याचे विपर्यास चित्र पाहावयास मिळत आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात गावोगावी सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन खेड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे। पोलीस निरीक्षक सतीश गुरव सर्वपक्षीय उमेदवारांना व ग्रामस्थांना आचारसंहितेचे पालन करण्याबाबत गावोगावी मार्गदर्शन करत आहेत। निवडणुकी दरम्यान वादविवाद होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी व निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे। परवानगी न घेता रॅली, मिरवणुका, बॅनरबाजी, सभा, वाहन, स्पीकर परवाना न घेता प्रचार करताना आढळून आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित उमेदवारांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। खेड तालुक्यात 90 ग्रामपंचायत निवडणुकींचे वारे वाहत असून राजकीय हेवेदावे तसेच गावागावातील असणाऱ्या राजकीय गटतट यांच्यातील असणारी धुसफूस निवडणुकीवेळी दिसून येते। त्यासंदर्भात खेड पोलीस स्टेशनतर्फे प्रत्येक गावात जाऊन तेथे सर्वपक्षीय ग्रामपंचायत निवडणूक बैठक आयोजित करण्यात येत आहे। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव, कन्नेरसर, निमगाव, दावडी, खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक या निवडणूक असणाऱ्या गावांना भेट देऊन काही सूचना केल्या, तसेच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात सर्व पक्षांना विनंती देखील केली गेली। तसेच निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सोशल मीडियावर एखाद्या उमेदवाराची बदनामी होईल असे कृत्य करू नये, असे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार आहे। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी रॅली व गर्दी करू नये, मतदानावेळी काही गडबड गोंधळ झाल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला गेला आहे। गेल्या 8 महिन्यांपासून राज्याच्या आदिवासी विभागाने आदिवासी बांधवांना मंजूर करण्यात आलेल्या खावटी अनुदान योजनेसंदर्भात शासनाने 462 कोटी रुपयांचा निधी अंतर्गत कुरघोडीत अडकून पडला आहे। शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे आदिवासी बांधवांना रोख आणि धान्य स्वरूपात वाटप झाले नाही। आदिवासी विभागाच्या वतीने ग्रामसेवकांच्या सहभागातून लाभार्थी यादी तयार करून देखील खावटी अनुदान योजने लाभार्थ्यांपर्यंत अद्याप पोहोचलीच नाही। मात्र कागदी घोडे नाचूड आदिवासी बांधवांना केवळ आशेवर ठेवण्यात आले आहे। एक अतिशय दुःखद व मन हेलावून टाकणारी बातमी हाती येते। खेड तालुक्यातील भामासखेड धरण परिसरातील कुरकुंडी गावचे सुपुत्र संभाजी ज्ञानेश्वर राळे वय 28 वर्ष यांना आसाम बॉर्डरवर वीरमरण आले आहे। ही घटना दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2 वाजता घडली। या घटनेने कुरकुंडी गावावर शोककळा पसरली आहे। शहीद जवान संभाजी राळे
यांचा मृतदेह शुक्रवार दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर येणार असून अंत्यसंस्कार त्यांच्या जन्मगावी कुरकुंडी येथे शासकीय इतमिमात होणार आहेत। कुटुंबासाठी एकुलते एक असणारे शहीद जवान संभाजी राळे हे अविवाहित होते। त्यांच्या मागे आई वडील, दोन विवाहित तर एक अविवाहित बहीण आहे। एकुलता एका मुलाने देशासाठी बलिदान दिल्याने आई वडिलांच्या आणि बहिणीच्या आक्रोशाने अवघे समाजमन दुःखसागरात बुडाले आहे। अशा शूरवीराला, खेड तालुक्याच्या सुपुत्राला पुणे लाईव्हच्या वतीने मानाचा सलाम।